नमस्कार, मी डॉक्टर अनिल सपकाळ, मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक साहित्य अध्यासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या अध्यासनाच्या वतीनं नेहमीच विविध चर्चांचं आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आज आणि उद्या ख्रिस्तपुराण आणि संत साहित्य या विषयासंदर्भातली चर्चा आयोजित केलेली आहे. भारतीय स्तरावरील अनेक महत्त्वाचे अभ्यासक आपल्या विचारांचं आदानप्रदान या चर्चासत्राच्या निमित्तानं इथे करणार आहेत. या सगळ्या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ख्रिस्तपुराण पूर्व काळातला भक्तीचा सांप्रदायिक किंवा वैचारिक जो भाग तो, आणि ख्रिस्तपुराण उत्तर काळातला जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये मुख्यतः तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा एक विविध स्वरूपाचे आयाम आपल्याला निर्माण झालेले दिसतात, किंवा ज्ञानाचा किंवा भक्तीचा मार्ग पुढे आपल्याला आलेला दिसतो. ही चर्चा एकूणच या संपूर्ण सत्रामध्ये व्हावी असं या संयोजनामागचा एक हेतू होता. जे ख्रिस्तपुराणच्या अभ्यासाठी तुलनेसाठी उपयोगी आहे की डोंट यूज एनी मीटर वृत्त. तुम्ही इतर कुठलंही वृत्त वापरा, फक्त ओवी आणि अभंग वापरता कामा नये. पहिल्या तीन प्रती ज्या छापल्या गेल्या त्याच्यातली एकही प्रत उपलब्ध नाही. आणि मला फादर स्टॅफनरने जी ब्रिटिश लायब्ररीमध्ये प्रत आहे, मर्सिडन प्रत ज्याला म्हणतात, तर ती हस्तलिखित आहे. आणि ती हस्तलिखित अशी मोडी भाषेमध्ये लिहितो आपण तशा प्रकारे, तर ती मला फक्त त्याचं कम्प्युटरायझिंग करणं किंवा माझ्या पी एच डी साठी मी ती वापरली. परंतु एका गोष्टीबद्दल मला विशेष आनंद वाटतो की ख्रिस्तपुराणाचं जे महत्वाचं सांगण्यात आलं, खरं म्हणजे ख्रिस्तपुराण याच्याविषयी एक पुराण तयार होऊ शकेल अशी गमतीची गोष्ट आहे की ख्रिस्तपुराण हे म्हटलं तर कोकणी आणि म्हटलं तर मराठी असं पुस्तक मानलं जातं. इतक्या वर्षात आपण एवढं शिकलो नाही की मतभेदातूनच नवीन गोष्टी येतात आणि प्रत्येक नवीन गोष्ट ही कोणीतरी बंडखोरच काढत असतो, आणि त्यामुळे वेगवेगळे विचार येणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ख्रिस्तपुराण सुद्धा का घडलं तर एलिझाबेथच्या काळामध्ये एका ब्रिटिश मुलाला छळ व्हायची शक्यता कॅथलिक असल्यामुळे झाली. हे सांस्कृतिक राजकारण आहे आणि ते सांस्कृतिक राजकारण गोव्यापर्यंत आलं. तो ब्रिटिश मुलगा आला आणि तिथं मिशनरी झाला. ख्रिस्तपुराणाबद्दल खरं लिहित असताना पहिलं पत्रापासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. 1510 साली पहिलं हिज हायनेस, आय एम प्लीज टू इन्फॉर्म यू दॅट आय हॅव कॉन्कर्ड गोवा पार्टली अंडर पोझेशन ऑफ मुस्लिम्स अँड पार्टली अंडर पोझेशन ऑफ मराठास. आय हॅव गिव्हन स्ट्रिक्ट ऑर्डर्स टू माय सोल्जर्स टू मॅरी विथ द विडोज ऑफ मराठा अँड मुस्लिम्स बट डोंट टच बनियाज अँड बामन. आता हे कल्चरल पॉलिसी. पण आपला असा जर समज असेल की पुराण हे जुन्या लोकांचं आहे आणि आपण आधुनिक लोक आहोत, आपला इतिहास आहे, तर तो समज चुकीचा आहे. पुराणांची निर्मिती ही सगळ्या काळामध्ये झालेली, आधुनिक काळात सुद्धा होत असते. त्यामुळे पुराण निर्मिती मायथोलॉजी हे माणसाच्या स्वभावाचा भाग आहे, त्याच्या मनाच्या स्ट्रक्चरचा भाग आहे असं म्हटलं तरी त्याच्यामध्ये काही अतिशयोक्ती असं मला वाटत नाही. फादर स्टीफन्स यांनी नेमकं काय केलं? फादर स्टीफन्सला ख्रिस्ती धर्माचं महत्त्व इथल्या भारतातल्या लोकांना सांगायचं होतं, म्हणून त्यांनी ओवी या वृत्तावरती छंदावरती एक हुकमत मिळवली. म्हणजे मराठी ज्याची मातृभाषा नाही किंवा मराठी शिकलेला किंवा ज्याची भाषा ही मराठीच्या कुळातली नाही, म्हणजे व्यापक आता आपण शब्द घेतो भाषेचं कुळ, त्या माणसाने इतक्या प्रभावीपणे सफाईदारपणे ओवी वापरावी हे खरंच आश्चर्य करणारी गोष्ट आहे. पण हे त्यांनी का त्यांनी केलं, का करू शकले, त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची श्रद्धा. ख्रिस्तपुराणाला किंवा इतर अशा पद्धतीला आपण महाकाव्य का नाही म्हणायचं? ख्रिस्तपुराण 11,000 ओव्यांचं आहे आकार, त्याच्यात अनेक कथानक गुंपलेली आहे आणि अनेक व्यक्तींची चित्रणं आलेली आहे, भाषाही अतिशय प्रौढ आहे. असं असताना त्याला आपण महाकाव्यच म्हणायला पाहिजे असं माझं मत आहे. बरं का, कॅथोलिक पंथीयांनी प्रचलित संस्कृत स्तोत्र वा धर्मग्रंथ म्हणजे श्रुती स्मृती पुराण यांचा बोट धरून मराठीच्या प्रांतात प्रवेश केला, त्यामुळे त्यांच्या रचनांवर पुराण स्वरूप रचना, अभंग ओव्यांच्या पद्धतीची रचना यांचा प्रभाव आहे. संत ज्ञानेश्वरांची रचना वाचून
कवी हृदयाचे फादर स्टीफन्स यांच्या ज्ञानेश्वरीच्या त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या प्रेमात न पडते तरच नवल. तर बायबलचा प्रसार करण्यासाठी म्हणून नाही त्यांनी केलं, त्यांना खरोखरच भाषेचा अभ्यास करायचा होता आणि जे काही इतर भाषांमध्ये किंवा त्या बोलींमध्ये त्यांना जे सुंदर आढळलं ते सगळं त्यांनी आत्मसात करून पुढे आपलं लेखन केलं. बायबलचं गद्य भाषांतर करण्यापेक्षा काव्यातून ख्रिस्त चरित्र उतरवणं हे त्यांच्या कविवृत्तीला अधिक भावलं असावं. टिळकांनी जुन्या करारातील विश्वनिर्मितीचा धावता आलेख रेखून ख्रिस्त यांचा विषय हा ख्रिस्त चरित्रापुरताच सीमित ठेवलेला आहे. ख्रिस्तपुराणातील काही शब्द आणि व्याकरणिक रूपे कोकणी वळण्याची असली मला ती तशी जाणवली. मी कोकणी भाषा बोलतो जाणतो तशी काही फारशी जाणवली नाही. असली तरी हे पुराण कोकणी ठरत नाही हा गैरसमज कोणीतरी पसरवलेला आहे. हे पुराण स्टीफन्स यांनी मराठीत रचले. त्यांनी काही दोन तीन कोकणीत लिहिली पण अभिमत ग्रंथ म्हणून त्यांनी मराठी भाषेतूनच हा ग्रंथ लिहिला यावरून गोमंतक गोवा आणि मराठी यांचा अनुबंध स्पष्ट दिसून येतो. की सत्य हे बहुआयामी असतं, त्याला अनेक कंगोरे असतात आणि प्रत्येक कंगोरात ते सत्य अधिक प्रकट करीत जात असतं आणि त्या दृष्टीनं फादर स्टीफनने आपल्या जीवनाच्या तत्वज्ञानाकडे पाहिलं. चोपबांना जशी समाजाची तीव्र झळ बसली तशी फादर स्टीफन यांना एवढी बसली नाही. भारतात आलेले पहिले ते जेजुईट मिशनरी. ख्रिस्तपुराणाला एका भाषांतरित टेक्स्ट एक भाषांतरित ग्रंथ असं मी ट्रीट केले. सो कॅथलिक्स were more prepared to go with the poetic genre. The Protestant translators were not. So genre in Bible translation is a huge problem. It is a big problem. Father Stephen's England madna aale, tachantar te tansa chaga abhyas karthana tana azar paan aale, itar archani, adhi tite chal zhala panthiya bhedan mule ane asa. या सगळ्यानंतर हे सगळं त्यांनी काम केलं म्हणजे अद्भुत वाटावं अशा प्रकारचं आहे. की फादर स्टीफन्स यांनी ख्रिस्तपुराण हे शीर्षक त्याला जाणीवपूर्वक दिलेलं असणार आहे कारण दोन धर्मांचा संगम त्यांना करायचा होता आणि म्हणून त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं पुराण आहे, ख्रिस्ताचं चरित्र आहे, त्याची धर्मतत्व आहे, त्याचे एकूण संपूर्ण मूल्यतत्व त्याच्यामधून सांगायचं होतं, हे त्यांना हायलाईट करायचं होतं, म्हणून हे शीर्षक त्यांनी नक्की योजलेलं आहे असं मला वाटतं आहे. जाता येताना फादर थॉमस स्टीफन्स यांना वाटे विहिरीतील पाणी काढण्यासाठी रहाट उर्फ पर्शियन व्हील हे लाकडी यंत्र बसवलेले दिसे. फादर नेल्सन फलकाव कृत आवृत्तीत त्याचा उल्लेख अशा काव्य पंक्तीत आहे. होरोपाळी मणिपे परिकर एजिप्ता माझी एक नगर तया नगराचे गंड संधी घर होते योसेफाचे. ज्याविषयी काही प्रश्न असण्याची शक्यता जर असेल तर हरकत नाही. की बायबलमुळं रिडर रिस्पॉन्स क्रिटिसिझम आली केवळ बायबलमुळं, बायबलचे वाचक श्रोते जगभरचे त्यांचे अहवाल मिळवून रॉबर्ट होलमनं आणि स्टॅनले फिशर दोघांनी भारतात काम केलेलं आहे तर त्याचं मूळ तसं तुम्हाला याच्यामध्ये शोधणं शक्य आहे का? सर्वसामान्यांना समजलं ही गोष्ट होती. महाकाव्य हा शब्द आपण ख्रिस्तपुराणाच्या संदर्भात अनेकांनी वापरलाय आपण शकतो तर महाकाव्य म्हणून त्याचा विचार आणखी थोडासा आपण तपशिलात जाऊन करायला पाहिजे. तर याच्यामध्ये थोडंसं विवेचन मला अपेक्षित किंवा आय डोंट नो याच्याबद्दल कधी कधी तुम्हाला माहिती असेल. ख्रिस्तपुराणाला ख्रिस्तपुराण हे जे नाव दिलं आहे तर माझ्या मनामध्ये नेहमीच एक क्युरियॉसिटी असायची की तत्कालीन धर्मपंडितांनी हे शीर्षक कसं काय स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये ज्या अनेक संकल्पना वापरलेल्या आहेत भारतीय संकल्पना आहेत त्या संकल्पनांना त्यांनी कसं सामावून घेतलं एक मोठं गूढ होतं आणि ते गूढ उकलण्यासाठी यांनी खूप मदत केलेली आहे. की मुळात पुराण म्हणजे काय त्याचा त्यांनी एकदम साध्या भाषेमध्ये पर्दाफाश केलेला आहे. निबंध वाचकांच्या निबंधांच्या सादरीकरणानंतर अनेक अभ्यासकांनी चर्चकांनी आपले मतं व्यक्त केली आणि चर्चेला नवीन आयाम फुटले. ही चर्चा अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा होती. अमिल कांत निश्चय वगैरे हे सगळे फिलॉसॉफर त्या बेसवरती बोलतात
आणि हे मॅक्स मुलरनेच फक्त दाखवून दिलं की जी वेदांत फिलॉसॉफी जी आहे तिचा उल्लेख करणारा युरोपियन फिलॉसॉफर ज्याला ते प्रिन्स म्हणतात तत्वज्ञानाचा, त्याने केलेला आहे. आणि त्याचा काळ आणि फादर स्टीफनचा काळ हा एकच आहे. संपूर्ण मध्ययुगीन साहित्य आहे ते तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती उभं राहिलेलं आहे. आणि भारतीय तत्वज्ञानाची जी जटिलता आहे तर त्याचा संपूर्ण मराठी साहित्यामध्ये प्रतिबिंब पडतो. आपल्याला तत्वज्ञानाच्या पातळीवरती एका बाजूला हा द्वैताचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला अद्वैताचा अनुभव असा जडाचा आणि चैतन्याचा असाही अनुभव एकत्र आलेला दिसतो. ख्रिस्तपुराण हा संवाद आहे आणि हा संवाद आपल्याला एकानं दुसऱ्याशी संवाद हा संपूर्ण मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आहे. मला वाटतं की ख्रिस्तपुराणच्या या अभ्यासाच्या निमित्तानं जे संपूर्ण चर्चासत्र आपण आयोजित केलं होतं ते एका वेगळ्या पद्धतीनं हे सांस्कृतिक राजकारणामध्ये एका संहितेला भिडण्याचा प्रयत्न होता आणि तो आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवरती एक जाणीवपूर्वक चांगलं असा एक मांडण्याचा प्रयत्न केला.